जमीन आमच्या हक्काचं डोळा आहे आणि सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला सासोळी गावाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनात संदेशबाईने जे नेतृत्व करतायत त्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आम्ही धोरण मार्गाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. वादाचा विषय हा या ठिकाणी नसून लोकांच्या हितासाठी आपण हे सर्वजण या ठिकाणी आहोत. मुख्यमंत्र्यांनी या ग्रामस्थांना आश्वासन दिलं होतं त्यावेळी ग्रामस्थ शांत झाले होते, मात्र अद्यापही यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. तर तुम्ही प्रशासनाला डेडलाईन काय? एक लक्षात घ्या, आजच पालकमंत्र्यांचा दौरा हा जिल्ह्याचा दौरा वाचलेला आहे आणि मला त्याच्यामध्ये या मतदारसंघातला जनता दरबार त्यांनी भरवलेला आहे. या जनता दरबारामध्येच या सरकारला जाऊन आम्ही जाब विचारू आणि तिथं पण आम्ही न्याय मिळू, सोडणार नाही. पालकमंत्री साहेब जर आम्हाला मदत करत असतील, ते म्हणतात ना आम्ही प्रश्न सोडवतो. मग उद्या जनता दरबार आहे, किती तारीखला? 27 तारीखला. 27 तारीखला आम्ही सगळ्या सासुलीचे ग्रामस्थ थोडा मारवाला येतो त्या ह्याच्यामध्ये आणि तिथं आम्हाला त्या ठिकाणी सोडून दाखवा. म्हणजे आता तर आम्ही न्याय मिळवणार, आम्ही इथं हलणार नाही. आम्हाला इथं न्यायच पाहिजे. पण जर ते म्हणत असतील पालकमंत्री आपण न्याय दिलो किंवा आपण त्याच्यामध्ये त्यावेळी जिल्हाधिकारी स्तरावर काहीतरी वाद झाले, मग अजून का नाही ना मिळाला? माझं म्हणणं जर ते मदत करत असतील तर चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे, आजही मी म्हणतो. पण माझ्या जनतेच्या लोक जनतेला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागतोय. ते मालक आहेत, ते स्थानिक आहेत, ते या जमिनीचे मालक आहेत. मग ते आज मालक बाहेर आणि परप्रांतीय त्या ठिकाणी त्यांच्या जमिनीमध्ये, मला सांगा, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे वडिलोपार्जित, त्यांची ती सामायिक मिळकत आहे. आज ते त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. काय कसं चालणार? त्यांचं कुटुंब कसं चालणार? कोण जबाबदार याला? हे बघा, आता तुम्ही बघा, हे काय तालुका प्रश्न आहे. या जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा माझा या ठिकाणी आहे आणि म्हणून मी माझ्या दोडामार तालुका वासियांना, सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना आणि सासुलीच्या ग्रामस्थांना एवढंच सांगू इच्छितो की आपण जिल्हावासियांची जी ताकद आहे, जी वज्रमूट आहे, ही वज्रमूट या सगळ्या परप्रांतीयांना किंवा हे जे काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे जे काम करतायत, या कामाच्या विरोधामध्ये हा एक लढा आहे, हा संघर्ष आहे आणि या संघर्षाची सुरुवात इथून आम्ही सुरू केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांना आम्ही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये थारा देणार नाही. त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवू. आज या लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय पण भविष्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर हेच ग्रामस्थ यांच्याच मालकीची जी जागा आहे त्याच्यामध्ये घुसून ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही, ही या माझ्या ग्रामस्थांची एकजूट आहे. कारण ही ग्रामस्थांची जागा आहे. आज आम्ही लोकशाही मार्गाने सरकारला जाग आणतोय, प्रशासनाला जाग आणतोय की तुम्ही
पहिले आमच्या गोरगरिबांच्या जमिनी परत करा, जर या नाही केलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी त्या मालमत्तेमध्ये घुसून आपला हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही। दोडामार्ग तालुक्यातील जी उबाडाचे शिवसेना आहे, एकही कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाला दिसत नाही, काय म्हणणं? शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख मी इथं या ठिकाणी आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला जर तपासलं तर तिकडे तुम्हाला शिवसैनिक मिळतील। मला मी आपल्याला काय सांगितलं, मला लोकांना न्याय द्यायचा आहे, सर्वसामान्यांच्या जनतेचा प्रश्न महत्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि लोकांना न्याय कोण मिळेल, न्याय कसा मिळेल, हा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि हे लोक खूप झाले, ही जी जनता, ही दोडामार्ग तालुक्याची जनता खूप झाली, शिवसेना माझ्याबरोबर आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेब माझ्यावर आहेत आणि संपूर्ण शिवसेना महाविकास आघाडी माझ्यावर आहे। मी आपल्याला सांगितलं होतं ज्या दिवशी मी पहिली पत्रकार परिषद घेतली, दुसरी पत्रकार परिषद, माझ्या आजूबाजूला कोण होतं का त्यावेळी? कोण नव्हतं। दुसऱ्या पत्रकार परिषद नव्हतं, आताही कदाचित भरपूर लोक आहे, मग हे लोक घेऊनच मी त्या ठिकाणी लढतोय। मी शिवसेनेचा लीडर आहे, शिवसेना यांच्याबरोबर आहे, महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते सुद्धा मला दिसलेत, कदाचित काही नेते दिसले नसतील, पण आमचा जो उद्देश आहे तो राजकारणाचा नाही आहे, आमचा उद्देश आहे जनतेला न्याय मिळवून देणं। तुम्ही पत्रकार मित्र म्हणून मला सांगा, हे जे काय दोडामार्ग तालुक्यामध्ये सासूलीमध्ये चालले हे योग्य आहे का? शेतकऱ्याच्या जमिनी त्यांनी न विकता त्यांचे हक्क असतात, त्यांचे हक्क अबाधित असताना त्यांना बेदखल करण्याचं जे काय परप्रांतीयांचं धनलांडग्यांचं जे काय चालू आहे हे योग्य आहे? मग याच्या विरुद्ध लढलं पाहिजेत ना, मग ही लढाई त्याच्यासाठी आहे। आणि म्हणून 17 महिने झाले, गेली 17 महिने, खर तर या जिल्ह्याच्या संपूर्ण या कारभाराची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे। 17 महिने झाले लोक आंदोलन करतायत, लोकशाही मार्गाने उपोषण करतायत, का तुम्ही न्याय देत नाही? आंदोलनाची वेळ का आली? का या ठिकाणी जनतेला संघर्ष उतरून रस्त्यावर का राहावं लागतोय? तुम्ही जर 17 महिन्यात हे विषय सोडवले असते तर ही वेळ आली नसती। आणि म्हणून आज हा जनतेचा संघर्ष रस्त्यावर उतरून आम्ही या ठिकाणी करतोय आणि आम्ही नक्की याच्यावर न्याय मिळवू आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या परत मिळून देऊ आणि पुन्हा एकदा त्याला मालक म्हणून त्या गावामध्ये प्रस्थापित करू। याच्यामध्ये पत्रकार मित्र याच्यामध्ये महसूल विभाग दोषी आहे, वन विभाग दोषी आहे, भूमी अभिलेख दोषी आहे, दुय्यम नवीन निबंधक दोषी आहे, सरपंच, ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामविकास अधिकारी दोषी आहेत, पोलीस याच्यामध्ये दोषी आहेत। वन विभागामधला कारभार तुम्ही बघितलात, राखीव वन, इतर वन, या वनामध्ये जाऊन जवळजवळ 6,000 अधिकची झाडं ही तोडली जात आहेत, 20 लाखापेक्षा अधिकचा दंड हा केला जातोय। भूमी अभिलेखला अधिकार नाही, जे दिवाणी कोर्टाचे अधिकार आहेत ते अधिकार त्यांचे अधिकार नाहीत, कोर्टाचे अधिकार आहेत वाटणीचे, मोजणीचे, मग कसे काय जातात ते पोटिशाची मोजणी करायला? हे काय चाललं? म्हणजे परप्रांतीयांच्या धनधान्याच्या खिशात घशात जमीन घालायची हा प्रयत्न आहे? माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला उपर करण्याचा हा प्रयत्न आहे? आम्ही हाडून पाडणार, सोडणार नाही कोणाला, कोणाचीही मस्ती या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही। तुम्ही विकासाला आमचा विरोध नाही, तुम्ही कोणाची स्वकुशीने विकली ती घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही काय ते डेव्हलप करा, स्थानिकांना रोजगार द्या, त्याच्यात विरोध नाही आमचा, पण 5 एकर घ्याल आणि 1,250 एकरवर जर हक्क दाखवायला द्याल तर आम्ही ते ऐकून घेणार नाही, खपून घेणार नाही। म्हणून मी मगाशी म्हणालो की याची श्वेतपत्रिका काढा, 10 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये दोडामार्ग असेल, सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, इथे काय नेमके खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, काय त्या ठिकाणी फेरफार झाले, कोणाचे सातबारे कसे बदलले, याची सगळी चौकशी व्हावी आणि या जिल्ह्याला एक श्वेतपत्रिका, पालकमंत्री असतील तुम्ही म्हणताय त्यांनी काढावी। खरं तर हे संकट आहे जिल्ह्यावरचं, हे साहेब ना संकट आहे, हे आज सासुली पुरतं मर्यादित आहे, उद्या हे प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचणार आहे। आणि म्हणून हा उठाव महत्वाचा आहे, म्हणून या उठावाला मी सुरुवात केली आहे, तुमचं सगळ्यांचं सहकार्य ठेवा, धन्यवाद। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।